विटा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशाही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अथवा कोणत्याही प्रकारचा शासकीय कामकाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी मी अथवा आमचे जनहित फाउंडेशनचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. तर एका कर्मचाऱ्याच्या निधनानं एक नगरपालिकेचाच कर्मचारी पैसे मागतोय ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट कुठले नाही. विट्यातील कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये म्हणजे जे तलाट ऑफिस, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, कुठलेही ऑफिस असेल, कुठल्याही ऑफिसमध्ये असा भ्रष्टाचार किंवा अशी पैशाची मागणी केली तर आमचं जनहित फाउंडेशन त्याच्यात अतिशय वेळ देऊन आणि जातीने लक्ष घालून काम करेल. एकाच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय असं इथून पुढे चालणार नाही. हे अधिकारी निरडवलेले आहेत आणि पैशाची मागणी करत आहेत आणि सापडत आहेत. तुम्ही इथून पुढे पैशाची मागणी करू नका, गोरगरिबांना त्रास देऊ नका. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. विट्यातील लाचखोरीच्या विरोधात जनहित फाउंडेशनने ठोकला शड्डू. विट्यातील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील यांच्याकडे लाचेची मागणी करणाऱ्या पुंडलिक चव्हाणला पकडून देणाऱ्या जनहित फाउंडेशनने शहरातील लाचखोरीच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. शहरात कुठल्याही कार्यालयात लाचेची मागणी केली तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही त्यांना धडा शिकू, असे आवाहन जनहित फाउंडेशनच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. यावेळी जनहित फाउंडेशनचे महेश कदम, भालचंद्र कांबळे, रेवन सूर्यवंशी, राहुल शितोळे आदी सदस्य उपस्थित होते. नगरपालिकेत दोन पिढ्या काम करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडूनच लाच घेण्याचा प्रकार निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो आहोत. तसेच इथून पुढे शहरातल्या कुठल्याही कार्यालयात कुणी लाचेची मागणी केल्यास आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन त्यांनी विटेकरांना केले आहे. पाहूया काय म्हणाले जनहित फाउंडेशनचे सदस्य. विट्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जी काही लोकं अन्यायग्रस्त आहेत आणि अशा सिस्टीमला त्रासलेले आहेत अशा लोकांचा न्याय देण्याच्या उद्देशानं आम्ही हे जनहित फाउंडेशन चालू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल विटा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर झालेली कारवाई, आमचेच जनहित फाउंडेशनचे सदस्य रोहित पाटील यांच्या वडिलांचं 2 ते 3 महिन्यापूर्वी निधन झालेलं होतं. ते निधन झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या पश्चात जे काही सरकार ध्येय असतं त्याचा जो अर्ज त्यांनी केलेला होता त्या अर्जाला वेळोवेळी विलंब नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत होत होता. त्याच्यावर जे एक शाश्वत आणि ठोस असा मार्ग काढण्यासाठी आम्ही जनहित फाउंडेशननं रोहितला एक मदत म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा लाचलुचपत खात्याच्या मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. येणाऱ्या काळामध्ये आज रोहितच्या संदर्भात ही जी घटना घडलेली असेल तरी पण ह्या आज तुम्ही घेतलेल्या ह्या प्रेसच्या माध्यमातून मी सांगतो, विटा शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये अशाही कोणत्याही व्यक्तीवर अन्याय अथवा कोणत्याही प्रकारचा शासकीय कामकाजाचा त्रास होत असेल तर त्यांनी मी अथवा आमचे जनहित फाउंडेशनचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांना योग्य न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळात त्या लोकांकरिता आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत करण्यात येईल. नमस्ते, मी भालचंद्र कांबळे. काल आमचे मित्र रोहितदादा पाटील यांच्यावर जो अन्याय झाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागण्याचा तो अतिशय निंदनीय होता आणि त्याचा आमच्या जनहित फाउंडेशनमार्फत आम्ही सर्वांच्याकडून त्याचा निषेध व्यक्त करतो. आता एकंदरीत रोहितदादाने सगळी परिस्थिती सांगितली पण आम्हाला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतंय की रोहितचे वडील ज्योतीनाना पाटील हे नगरपालिकेत जवळपास
34 ते 35 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. त्याच्यानंतर रोहितचे वडील राजकुमार ज्योती पाटील ह्यांनी 32 वर्ष सर्व्हिस केली. असं एकंदरीत रोहित दादाच्या आजोबाने वडिलांचं नगरपालिकेत जवळपास 72 ते 75 वर्षाची कर्मचारी म्हणून त्यांनी सेवा केल्या. त्या कुटुंबाचा रोहितच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाचा जो निधी त्यांच्या सेवाशुल्क जो मिळत होता त्याच्या संदर्भात रोहितच्याच वडिलांचे मित्र होते वाटतं ते अधिकारी, त्यांनी रोहितला असं सांगणं की अरे तुझं वडील मित्र होतं पण पैसे द्यावं लागतील त्याशिवाय काम होणार नाही, चकोर सहयोग होणार नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव काही गोष्ट म्हणजे कुठलीही नाही असं आम्हाला वाटतं आहे. ज्यावेळेस आम्हाला रोहित दादानी, महेशदाजी, आम्ही, रेवणबापू, राहुल, आम्ही सर्व जनहित फाउंडेशन आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्ही पूर्णपणे कल्पना वेगळ्या पद्धतीचा आम्ही मार्ग काढणार होतो, पण आम्हाला चांगल्या जाणकार व्यक्तीने सांगितलं की तुम्ही ह्याला अँटी करप्शन ब्युरो ह्याच्या अंतर्गत ह्याला पकडून द्या. तर एका कर्मचाऱ्याच्या निधनानं एक नगरपालिकेचाच कर्मचारी पैसे मागतो ह्याच्यासारखं दुर्दैव गोष्ट कुठली नाही, म्हणून आम्ही सर्व जनहित फाउंडेशनचे मित्र रोहित दादाच्या बरोबर आणि पाठीमागं ठामपणे खंबीर उभा आहे. हा रोहित दादाचा विषय नव्हे, पण आम्ही जनहित फाउंडेशन महेशदाजींच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही काढलेलं आहे ते विट्यातील कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये, म्हणजे जे तालाट ऑफिस, तहसील ऑफिस, प्रांत ऑफिस, कुठलेही ऑफिस असेल, कुठल्याही ऑफिसमध्ये असा भ्रष्टाचार किंवा अशी पैशाची मागणी केली तर आमचं जनहित फाउंडेशन त्याच्यात अतिशय वेळ देऊन आणि जातीने लक्ष घालून काम करेल. आणि लोकांना अशा पद्धतीचा कुठं त्रास आढळला किंवा कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या जनहित फाउंडेशनच्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करा, आम्ही त्याच्यात तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करेल. नमस्कार, मी राहुल शितोळे, आरटीआय कार्यकर्ता आणि जनहित फाउंडेशनचा सदस्य या नात्याने मे महिन्यामध्ये विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक आमकर यांच्यावर कारवाई झाली लाचलुचपतची. त्यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी आणि विटेतील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि फटाके वाजवून पेढे भरवून स्वागत केले. पण काल आमचे फाउंडेशनचे सदस्य, आमचे मित्र रोहितदादा पाटील यांच्या वडिलांच्या 3 महिन्यापूर्वी निधन झालं. त्याचे पैसे जे शासकीय येणे असते ते मागताना त्यांच्या जो अन्याय झाला, त्यावेळी जो ट्रॅप लावून पुंडलिक चव्हाण नावाचा एक नगरपालिका कर्मचारी पकडण्यात आला, त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आणि कोणी विटेतील नागरिकांनी कसल्याही प्रमाणात प्रतिक्रिया दिलेली नाही, याचा मला फार वाईट वाटत आहे. कारण एकाच्या बाबतीत एक न्याय आणि दुसऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय असं इथून पुढं चालणार नाही. विट्यात किंवा तालुक्यात इथून पुढं जर कोणत्याही बाबतीत लाचेची मागणी होत असेल, मी 3 दिवसापूर्वी फेसबुकला टाकलं होतं की एक मोठा मासा लाचलुचपतच्या जाळ्यात सापडणार आहे, एवढं सावध करून सुद्धा हे अधिकारी निरडावलेले आहेत आणि पैशाची मागणी करत आहेत आणि सापडत आहेत. आणि येथे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो आहे अजून एकदा, तुमच्या सगळ्यांच्यावर ट्रॅप लागलेला आहे, तुम्ही इथून पुढे पैशाची मागणी करू नका, गोरगरिबांना त्रास देऊ नका. जर तुम्ही तसंच चालू ठेवलं पुढं तर आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला पकडून दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो. नमस्कार, मी रेवणबापू सूर्यवंशी, जनहित फाउंडेशनचा सदस्य. आज या ठिकाणी सर्व जनहित फाउंडेशनचे कार्यकर्ते संपलेत, म्हणजे आमचे मित्र रोहित पाटील यांच्या वडिलांचं निधन 3 महिन्यापूर्वी झालं. तर ते एका आजाराला पैसे काढून कंटाळले होते आणि त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी आपली फंडाची रक्कम वडिलांची नगरपालिकेला मागणी केली. तर काय अधिकाऱ्यांनी चव्हाण साहेबांनी पैशाची मागणी केली 1 लाख रुपयाची. मागणी केली असताना आमच्या जनहित फाउंडेशनचं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. आम्ही तालुक्यातील तासगाव तालुका, कडेगाव तालुका, विटा तालुक्यात टीबी पेशंटची नोंदणी करत होतो आणि आम्हाला रोहितने सांगितलं की क्लू दिला की असा असा अधिकारी पैसे मागतोय. मग जनहित फाउंडेशन त्याच्यामागे ताकदीने उभा राहून सापळा HP अधिकाऱ्यांना लावला आणि त्या अधिकाऱ्याला काल पकडलं गेलं. तर इथून पुढं कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर लाच मागितली तर जनहित फाउंडेशनला संपर्क साधावा. या ठिकाणी तलाटी ऑफिस असू द्या, त्याचं भरपूर नोंदी राहिले, त्या वारस नोंदी 7-12 दुरुस्त नाहीत, तिकडे त्या जनहित फाउंडेशननं लक्ष केंद्रित केलेलं आहे, तर त्यांनी सुधारणा करून घ्यावा हवी. आणि प्रांत ऑफिस, तहसील ऑफिस या ठिकाणी कोणाची आढळणूक होत असेल तर त्यांनी जनहित फाउंडेशनला संपर्क साधावा. एवढं बोलून मी माझं 2 विषय तुम्हाला थांबतो.